जे भाजपच्या वाटेवर गेले त्या सर्वांचं नुकसान झालं अशी टीका सामाजिक न्यायमंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी केली. माफ करा, ते बीडमध्ये आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श शिक्षक कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा 2020 या कार्यक्रमात बोलत होते. भाजपला सत्तेतून बाजूला ठेवा अशी जनतेची भावना असल्यामुळे आम्ही सत्ता स्थापन केली असंही त्यांनी सांगितलं. सत्तेच्या 5 वर्षात बीड जिल्ह्याचा मागासलेपणाचा कलंक पुसून यापुढे विकासाचं राजकारण करू असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. ज्याला ज्याला वाटत होत की भाजप सत्तेत येणार आहे आणि ते वाटल्यामुळे जे जे भाजपच्या वाटेवर गेले त्या सगळ्यांची वाट लागली. किती उदाहरणं द्यायची? महाराष्ट्रातल्या बहुसंख्य लोकांची नाही, एका पक्षाला बाजूला ठेवा, 3 4 5 जे एकत्र यायचे या त्यांना सत्तेत ठेवलं पाहिजे, नाही तुम्ही सत्तेत आलं पाहिजे. ही जर तुमची भावना असेल, लोकभावना, तुम्ही सरकार कुणाचं आहे? तुमचं आहे. तुमच्या भावनेतून निर्माण झालेलं हे सरकार आहे. आपण बीडमध्ये आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श शिक्षक कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये धनंजय मुंडे यांनी हे व्यक्त केलेलं आहे. भाजपला सत्तेतून बाजूला ठेवा अशी जनतेची भावना असल्यामुळे आम्ही सत्ता स्थापन केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर भाजपच्या वाटेवर जे जे गेले त्या सर्वांचं नुकसान झालं अशी टीका सुद्धा धनंजय मुंडे यांनी यावेळी केली.